नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. आता कोरोना लसीकरणामध्ये मित्र हो बदल करण्यात आलेला आहे, अशी धक्कादायक बातमी समोर येत आहे. आता महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे मित्र हो. काय आहे ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा. चला मग सुरू करूयात. पहा मित्र हो, कोरोना लसीकरणात मोठा बदल, धक्कादायक बातमी आली समोर. माहिती सविस्तर आपण जाणून घेऊया मित्र हो. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला किंवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. पहा, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार होती, पण लसीकरण पुरवठा हे मोठं आव्हान आहे. सिरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र दिले आहे, पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही अशी माहिती देत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 1 तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. 7000 कोटींची लस लागणार आहे. सर्वांना लस मोफत द्यावी की दारिद्र्य रेषेखालील लोकांना लस मोफत द्यावी असा अहवाल कॅबिनेटला पाठवला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल निर्णय जाहीर करतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं. पुढे पहा, देशातील 4 राज्यांनीही याआधी मे पासून लसीकरणाला सुरुवात करू शकणार नसल्याचं सांगितलं. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि झारखंड या राज्याचा समावेश आहे. लसीच्या तुटवड्याचं कारण त्यांनी दिलं आहे. या चारही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही 1 मे पासून लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे, मात्र लसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीच पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यातच मुंबई महापालिकेला जर लसीचा पुरवठा करणं शक्य असेल तरच मुंबई महापालिका 1 मे पासून नवीन लसीकरण मोहीम हाती घेईल, अन्यथा आम्ही 18 वर्षावरील लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरूच करणार नाही असं रोखठोक मत मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलं आहे. धन्यवाद.